जतमधील श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे कार्य अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार राजू शेट्टी यांनी काढले आहेत जत सारख्या दुष्काळी भागात शेतकरी शेतमजूर कष्टकरी अडचणीत आला की त्याच्या मदतीसाठी चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या कल्पनेतून साकारलेली श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटना धावून जाते त्यांना मानसिक आधार देण्याबरोबर त्यांना जमेल ते अर्थसहाय्य करते ही खूप मोठी गोष्ट आहे सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या जतमधील श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे कार्य अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वे सर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकळहल्ली येथे पुलावरून बैलगाडी वाहून गेल्याची घटना बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली या घटनेत सुदैवाने शेतकरी विनायक परशुराम शिंदे व त्यांचा मुलगा बचावला पण दुर्दैवाने त्यांचे दोन्ही बैल वाहून गेले पुलापासून काही अंतरावर या दोन्ही बैलांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मिळाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज हे अचकणहळी येथे जाऊन विनायक शिंदे यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वे सर्व माजी खासदार राजू शेट्टी हे शिंदे कुटुंबियांची भेट घेण्यास आले होते यावी शेतकरी विनायक शिंदे यांनी बैलगाडी कशी वाहून गेली व आपण कसे बचावलो हे सांगताना विनायक शिंदे यांच्यासह सर्वच उपस्थितांचे डोळे पाणावले या भेटीदरम्यान श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने शेतकरी विनायक शिंदे यांना आर्थिक मदत करण्यात आली श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेची ही मदत राजू शेट्टी यांच्या हस्ते शेतकरी शिंदे यांना देण्यात आली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे रमेश माळी आबा गावडे पिंटू मोरे शहाजी साळे सुधीर माळी भैरव माळी शिवाजी पाटील दामाजी दुबळ सुरज पाटील महेश जगताप निखिल कारांडे मारुती देवकर सुरेश पाचिबरे प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते राजू शेट्टी यांनी तुकाराम कष्टकरी यांच्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटना त्यांच्या मदतीला धावून जाते त्यांना मदत करत असल्याचे सांगितले राजू शेट्टी यांनी तुकारामबाबा महाराज व श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले मानव मित्र ही संकल्पना अतिशय चांगली आहे माणूस की जपणारी व अडचणीत सापडलेल्यांना मदत करणारी ही संघटना आहे या संघटनेचा आदर्श राज्यातील सामाजिक संघटनेने घ्यावा असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले जर पूर्व भागाला पाणी मिळाली पाहिजे हा भाग सदन झाला पाहिजे यासाठी तुकाराम बाबा महाराज यांनी निस्वार्थपणे जो लढा सुरू केला आहे त्याला तोड नाही तुकाराम बाबा महाराज यांनी जतला पाणी मिळावे यासाठी पाणी परिषद मिळावेच नव्हे तर संघ ते मुंबई मंत्रालयापर्यंत चारशे पन्नास किलोमीटर पायी पदयात्रा काढत शासनाचे लक्ष वेधून घेतले लोकसहभागातून कालवा पाइपलाईनचे काम करून काही गावांना पाणी नेण्याची तयारी दाखवली आहे पाण्यासाठी तुकाराम बाबांचा जो लढा आहे तो लढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील सहभागी होणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे प्रणय वाघमारे तालुका प्रतिनिधी जत कार्य करावं अशा दृष्टिकोनातून मानवमित्रीची एक संकल्पना आहे आणि तुम्ही आला तुमच्या उपस्थितीमध्ये त्यांना मानवमित्री संघटनेतर्फे त्यांना पण द्या